भिवंडी शहरातल्या पिराणीपाडा इथे अनधिकृत इमारतीवर तोडक कारवाई करत असताना 5 मजली इमारत पत्त्यासारखी कोसळली. भिवंडी पालिका आज एका धोकादायक इमारतीला पाडत होती, अचानक ही इमारत पत्त्यासारखी कोसळली. सुदैवानं यामध्ये कोणीही जखमी झालं नाही, पण पालिकेच्या कामाच्या पद्धतीवर मात्र अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. अधिक माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी कपिल राऊत सध्या आपल्या संपर्कात आहेत. कपिल, ह्या इमारतीवर कारवाई होत असताना अचानक ही इमारत पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली, यामुळे आजूबाजूच्या इमारतींना घरांना धोका निर्माण होऊ शकला असता, काय नेमका प्रकार घडला? परत सुदैवाने भूषण, खूप मोठी दुर्घटना टळलेली आहे, कारण की ही जी दृश्य तुम्ही पाहू शकतो, पत्त्यासारखी ही इमारत कोसळलेली आहे. जेव्हा पालिकाचे अधिकारी सर्व मशिनरी घेऊन तिथे पोहोचले होते, ती इमारत खाली करण्यासाठी, ही धोकादायक इमारत होती आणि त्या ठिकाणी ते तोडण्यासाठी गेले असता फक्त खालून एक काहीसा भाग तोडला होता आणि सुदैवाने जिथे कर्मचारी उभे होते, जिथे अधिकारी उभे होते, त्या ठिकाणी ती इमारत न पडता दुसऱ्या ठिकाणी इमारत पडलेली आहे, परंतु पत्त्यासारखी इमारत पडलेली आहे. सुदैवाने त्या इमारतमध्ये कोणी नव्हतं, आजूबाजूला कोणी नव्हतं, नाहीतर मोठी दुर्घटना घडली असती. खरंच एक चांगली मोठी दुर्घटना वाटलेली आहे, परंतु ह्याच्यामुळे जी पालिका आहे, भिवंडी पालिकेचे जे कर्मचारी आहेत, त्यांच्या कामाच्या पद्धतीवर प्रश्नजन्य निर्माण झालेला आहे. जर आजूबाजूला घरं असती तर मोठी दुर्घटना आली असती, याला जबाबदार कोण असता, असाच प्रश्न प्रत्येक जण विचारत आहे. त्यामुळे पुन्हा भिवंडी महानगरपालिका धोक्यात आली आहे असं आपण बोलू शकतो. धन्यवाद कपिल, असं विस्तार माहितीसाठी. Thank you.